दोन हजारच्या नोटांबाबत आयचं सर्क्युलर आल्यानंतर पुन्हा एकदा नोटाबंदी झालेली आहे का दोन हजारच्या नोटा आता चलनात बाद होणार आहेत का अशा पद्धतीचे मेसेजेस फिरायला सुरुवात झालेली आहे लोकांमध्ये गोंधळ उडालेला पाहायला मिळतोय नेमकं काय झालेलं का आहे याबाबतच बोलण्यासाठी आपल्याबरोबर विद्यार्थी अनासकर सर आहेत सर मागच्या वेळेला जसं पंतप्रधानांनी जाहीर केलं आणि पाचशेचे नोट चलनातनं बाद होण्यास होणार हे कळल्यानंतर पाचशे हजारच्या नोटा घेऊन लोकांच्या रांगा लागलेल्या होत्या बँका बाहेर असतील किंवा सगळीकडे एक पॅनिक मोड बघायला मिळत होता पार्शली तशीच परिस्थिती आत्ताही पाहायला मिळते आहे नेमकं काय झालंय का ही नोट चलनातनं बाद झालेली आहे का आणि पर्यंतचा वेळ दिलेला असला तरीसुद्धा लोकांना लवकरात लवकर ती बदलून घ्यायची गरज आहे का सगळ्यात प्रथम आहे दोन हजार सोळा सारखी ही नोटबंदी नाही ही दो तीस सप्टेंबर नंतर देखील या नोटेचं अस्तित्व लीगल टेंडर म्हणून हे कायम राहील अबाधित राहील त्यामुळे लोकांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो हो की अशा प्रकारे पॅनिक न होता बँकिंग यंत्रणेवर ताण पडेल अशा स्वरूपाच्या रांगा लावण्याचा कोणतेही गरज नाही आहे ही केंद्र सरकारने जाहीर केलेली नोटबंदी मस म, म, मसून रिझर्व्ह बँकेने त्यांच्या क्लीन नोट पॉलिसीनुसार प्रत्येक नोटेचं आयुष्य त्यांनी एस्टिमेट केलेलं असतं त्या कागदाची क्वालिटी छपायच्या वेळी त्यांचं जे काही ग्रेड असते त्यानुसार या नोटेचं आयुष्य त्यांनी पाच वर्षे एस्टिमेट केलं होतं पाच वर्षानंतर ही नोट खराब होईल लोकांच्या हातामधनं ती फे हा एक उद्देश दुसरा उद्देश असा असतो जेवढी हाय डिनॉमिनेशनची नोट असते तेवढं त्याचं बोगस नोट जास्त छापले जातात काउंटर फिट नोट आम्ही म्हणतो त्यामुळे बोगस नोटाचं प्रमाण कमी करण्यासाठी देखील रिझर्व बँक अशा प्रकारे निर्णय घेते हा त्यांच्या हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्टनुसार हा त्यांच्या अखत्यारीतला प्रश्न आहे हा कुठेही सेंट्रलचा हा प्रश्न नाही त्यामुळे त्यांना तो अधिकार आहे त्या अधिकारात त्यांनी हा प्रश्न घे घेतला आहे मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशाच प्रकारे दोन हजार पंधरामध्ये दोन हजार पाचच्या आधी छापलेल्या नोटा त्या दोन हजार पाचच्या आधी सेरीजच्या नोटा असाच रिझर्व्ह बँकेने रिप्लेस केल्या होत्या आणि त्यावेळी त्यावेळीपर्यंत एक दोन हजार डिसेंबर सोळापर्यंत एक मुदत दिली होती की तुम्ही बदलून घ्या पण त्यानंतरही ती नोट जर आली दिसली कोणाकडं तर तो, तो लिगल टेंडर असल्यामुळं ती लोकांना बदलून मिळाली बँकेने डिपॉझिट करून घेतली फक्त त्यामध्ये एक गोष्ट असे की लोक चलनामध्ये ही लोकं एकदम घाबरतात पॅनिक होतात त्यावेळी दो एक हजारच्या जवळ बाळगणं गुन्हा होता आज मात्र तीस सप्टेंबरनंतर तुमच्याकडं कितीही नोटा असल्या तरी तो गुन्हा नाही तुम्हाला त्या व्यवहारामध्ये वापरता येतील आणि अशा प्रकारे नोट जर कोणी नाकारली तर इंडियन पिनल कोडच्या सेक्शन दोनशे चोवीस अनुसार हा राजद्रोहाचा गुन्हा दाखल होतो त्यामुळं हे लिगल टेंडर आहे सरकारवर अविश्वास पसरेल अशा प्रकारची कोणतीही कृती ही राजद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये येते तामिळनाडूमध्ये मध्यंतरी एकदा दहा रुपयाचं कॉईन नाकारलं होतं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला ती केस त्याला शिक्षा झाली जा तीन वर्षाची शिक्षा या केसमध्ये होऊ शकते त्यामुळे कोणत्याही प्रकारे ही नोटबंदी नसून रिप्लेसमेंट ऑफ नोट्स आहे आणि त्याच्याकरता का कारणं अनेक आहेत त्याची कागदाची क्वालिटी असेल किंवा बोगस नोटा बाजारामध्ये जास्त आले असतील तर तो रिझर्व्ह बँकेचा अधिकार आहे केंद्र शासनाचा याच्याशी कोणताही अर्थार्थी संबंध नाही गेल्या वेळेला जे डिमॉनिटायझेशन झालं त्यावेळेला हेच कारण दिलं होतं की बोगस नोटांची छपाई अगदी तर कारणं समोर आलेली होती पण त्यानंतर ही नोट इंट्रोड्यूस केली गेली कारण पाचशे हजारच्या नोटा या चलनात नव्हत्या तुम्ही म्हणताय की एक ठराविक कालावधी किंवा ग्रेड ही त्याच दृष्टीने ठरवण्यात आली की कमी कालावधीसाठी ही नोट वापरली जाईल त्यावेळी गरबा अशी होती की एक पाचशे आणि एक हजारच्या नोटा रद्द केल्यामुळं तेवढ्याच नोटा रिप्लेस करायची असतील तर खर्च खर्च छपाईचा खर्च सरकारला ट्रिमंडस येत होता तो छपाईचा खर्च ऑफिशियली जे रिझन आहे ते मी तुम्हाला सांग सांगतो आयचा तो छपाईचा खर्च कमी करण्यासाठी हाय डिनॉमिनेशनची नोट दोन हजारची छापली गेली वास्तविक पाहता एक, एक हजारची नोट ही हाय डिनॉमिनेशन आहे म्हणून ती रद्द करून त्याच्यापेक्षा जास्त हाय डिनॉमिनेशन नोट छापणं हे कोणाला तत्त्वता न पटणारी गोष्ट आहे पण रिझर्व्ह बँकेने त्यावेळी सांगितलं एक नोट छापायला जर तीन रुपये छप्पन पैसे खर्च येत होता तर दोनशे रुपयाची नोट छापली तर त्याचे चार नोटांचं काम ती करू शकते पाचशेच्या त्यामुळं खर्च कमी करण्याकरता ती नोट छाप छापली त्यावेळी कागद कमी क्वालिटीचा वापरला गेला आणि मग त्याचं एस्टिमेटेड लाईफ त्यांनी पाच वर्ष ठरवलं नाही तर अनेक वेळेला आता बघ तुम्ही दोन हजार पाचचा प्रसंग बघितला तर त्या नोटांचं एस्टिमेटेड लाईफ दहा वर्ष आहे ते बारा वर्षाने स्क्रॅप केले के, केले केली दोन हजार पाचला छापलेली नोट दोन हजार पंधराला स्क्रॅप केली गेली इथं मात्र तुम्ही पाचच वर्ष तीस थोडक्यात जेव्हा नोटा छापल्या गेल्या तेव्हाच त्या ते आत्ता माघारी घेतल्या जातील या दृष्टीने तयारी झालेली होती हो त्यांची जा नक्कीच झालेली होती कारण ही तया तयारी कशी झाली जा, दोन हजार अठरा नंतर दोन हजार नोटाची छपाई बंद झाली दुसरी गोष्ट बँकेतनं तुम्हाला दोन हजार नोटा मिळत नव्हत्या पण स्वीकारल्या जात होत्या एटीएममधनं कुठलीही दोन हजारची नोट तुम्हाला डिस्पेन्स झालेली आजपर्यंत दिसलं नाही पाचशेच्या नोटा डिस्पेन्स होत होत्या त्यामुळे अशा प्रकारे आम्हाला बँकांना पण इन्स्ट्रक्शन होत्या की तुमच्या दोन हजारच्या नोटा घेतल्यानंतर आम्ही आर बी आयच्या करन्सी चेस्टमध्ये पाठवल्या त्या करन्सी टेस्टमधून आम्हाला ज्यावेळी यायच्या त्यावेळी पाचशेच्या नोटा यायच्या ते त्यामुळे त्यांनी प्री प्लॅनडच आहे हे मी ठरवलेलंच होतं होतं की पाच वर्षानंतर ही नोट चलनामध्ये असणार नाही या सगळ्या परिस्थितीमध्ये आता लोकांचं म्हणजे गेल्यावेळी जे पॅनिक बघायला मिळालं की पटकन आपण बँकेमध्ये पैसे भरून टाकूयात किंवा व्यवहारात तुम्ही म्हणता की गुन्हा दाखल होऊ शकतो पण व्यवहारात साधारण न स्वीकारण्याकडेच कल असतो अर्थात ऑर्डर दाखवली जाते की असं सर्क्युलर आलेलं आहे आणि आम्ही ती स्वीकारली जाणार ना जा नाही आमच्याकडे तर या परिस्थितीमध्ये लोकांनी काय करणं अपेक्षित आहे कशा पद्धतीने हे लोक आपल्याकडे जर दोन हजारची नोट असेल जी अर्थातच कमी लोकांकडे जसं तुम्ही म्हणालात जर कुणाकडे असेल तर त्यांनी कशा पद्धतीने ती बँकेकडे जमा करायची आणि कधीपर्यंत ते करू शकतात सर्वप्रथम ज्या लोकांचा प्रामाणिकपणे व्यवसाय आहे प्रामाणिक कुठलेही इलिगल ॲक्टिव्हिटीज नाहीत इलिगल ॲक्टिव्हिटीच्या मार्गाने कमवलेला पैसा नाही त्या टॅक्स पेड अमाऊंट असेल तर त्या लोकांनी कोणत्याही प्रकारे पॅनिक होण्याची गरज नाही घाबरण्याची आवश्यकता नाही ज्या लोकांना पैसा चेंज करून हवा असेल त्या लोकांसाठी तिने तेवीस मेपासून बँकांना सांग सांगितले की तुम्ही तुमच्या सगळ्या ब्रँचेसमधून एक सगळ्या लोकांना इन्स्ट्रक्शन द्या वीस हजार रुपये एका वेळेला म्हणजे तो पाच वेळा त्या बँकेमध्ये गेला तरी तुम्हाला एकाच दिवसामध्ये एक, एक लाख रुपये तुम्हाला कन्वर्ट करून मिळ मिळतील बँकेत पैसे भरायचे असतील तर मात्र तुम्ही कधीही भरू शकता आजपासून उद्यापासून बावीस तेवीसपासून नाही आज उद्या पण तुम्ही सोमवारी पण पैसे भरू शकता ए टी एममध्ये पण तुम्ही पैसे भरू शकता पैसे किती भरू शकता याला बंधन नाही परंतु या लोकांनी एक सावधगिरी घेतली पाहिजे की किती तुम्ही रक्कम भरली तरी तुमचा रिपोर्ट एफ आय यूला बँकेना द्यावा लागतो फिनान्शियल इंटेलिजन्स युनिट दिल्लीला आहे त्यामध्ये सस्पेशियस ट्रान्झॅक्शन रिपोर्ट नावाचं रिपोर्ट एस टी आर रिपोर्ट आम्ही त्याला म्हण म्हण म्हणतो एस टी आर आणि सी टी आर कॅश ट्रान्झॅक्शन रिपोर्ट ह्या रिपोर्ट तिथं डिक्लेअर होतो आणि एका वेळी तुम्ही दोन लाखाच्या वरती कॅश भरली असेल महिन्याला क्युम्युलेटिव्ह दहा लाख हा रिपोर्ट जनरेट होतो आणि मग मात्र तो रिपोर्ट जो असतो दिल्लीवरून ते सगळ्या एजन्सीना तो पाठवला जातो त्यामध्ये ईडी आहे इन्कम टॅक्स आहे सगळे जे काही फरकारच्या सी बी आय आहे मग त्या रि त्या एजन्सीकडून तुमच्या कालांतराने एन्क्वायरी सुरू होऊ शकते याचा नेमका सोर्स काय त्यामुळं पैसे डिपॉझिट करायला तुमच्याकडं काही आत्ता अडचण नाही परंतु जे प्रामाणिकपणे ज्यांच्याकडं लिगल इन्कम आहे त्यांनी कुठेही प्रकारे पॅनिक होण्याचं कारण नाही ज्यांच्याकडे इलिगल आहे तुम्ही ज्याला ब्लॅक मनी म्हणता हा जर तुम्हाला बँकेत भरला तर तो, तो व्हाईट होईल अशा प्रकारचं जर डोक्यामध्ये कन्सेंट असेल तर ती चुकीची आहे त्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्स नंतर भरावा लागेल नंतरच तो आपण त्याला व्हाईट मनी म्हणून आपल्या लोकल लँग्वेजमध्ये म्हणतो तो लीगल पर, प, 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 लीगल तर तो लिगल मनी म्हणून तुम्हाला कन्सिडर केला जाईल दोन हजार पाचचं उदाहरण तुम्ही दिलं पण यापूर्वी अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत का किंवा एकूण जगभरामध्येच ही पद्धत आहे का की अशा पद्धतीने करन्सी विथड्रॉ करायची आणि आता जर ते लिगल टेंडर राहणार आहे असं जर म्हटलं जात असेल तर कुणाकडे ती राहिली म्हणजे सप्टेंबर नंतर जर ती राहिली तर त्यांनी काय करायचं आता सप्टेंबर नंतर असली तरी तो गुन्हा आहे हे एक मूळ आणि तो व्यवहारात पण चालणार आहे तुम्ही सप्टेंबर नंतर देखील ते बँकेत भरू शकणार पण त्यावेळी रिझर्व्ह बँक आत्ता तुम्हाला हॅसल फ्री आहे म्हणजे तुम्हाला कोणी काही विचारणार नाही त्यानंतर मात्र परत एक सर्क्युलर निघेल म्हणजे मग मी उल्लेख केला की नोटाबंदीच्या काळामध्ये त्रेसष्ट सर्क्युलर दोन महिन्यात निघाले कधी दहा हजार भरानंतर असं भरानंतर तुम्ही लग्नाला इतके घ्या इतके द्या अशा प्रकारे तुम्हाला डिक्लेरेशन द्यावं लागेल की हा सोर्स काय आहे पण तुमच्या पैसे मात्र स्वीकारणार तीस सप्टेंबर नंतर देखील हे लिगल टेंडर म्हणून व्यवहारात अस्तित्वात राहील त्यामुळे कोणाला जे काय प्रामाणिक का आहेत प्रामाणिक इन्कमवाल्यांना याचा कुठंही सामान्य लोकांना सामान्य लोकांना याचं कुठेही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही प्रश्न असा उपस्थित होतो की हे सगळं करून मग साध्य नेमकं काय होणार कारण डिमॉनिटायझेशन नंतर एक पॅनिक आहे लोकांमध्ये आणि त्याच पद्धतीची भीती आता पुन्हा पसरलेली आहे नेमकं काय साध्य होतं या प्रक्रियेतून आज माझा रोल फक्त याचं कोणी पॅनिक होणे इतकंच सांगण्यापुरतं आहे याचं मी बरंच काय काय आहे कारण त्यांचं म्हणणं असं आहे की ह्यामध्ये दोन हजाराच्या नोटा हे केल्यामुळं ब्लॅक मनी कारण का जो काय बोगस मनी तयार होतो हा जास्त काउंटरफिट नोट पण ते जास्ती जास्त हाय डिनॉमिनेशनमध्येच तो तयार होतो मागच्या वेळी हेच कारण दिलं गेलं पण नव्याण्णव पॉईंट नऊ टक्के पैसे परत आले त्यामुळे ब्लॅक मनी कुठे गेला हा एक अनुत्तरित प्रश्न आहे काही ठिकाणी माझं म्हणणं असं असे मी त्यावेळी स्टेटमेंट दिलं होतं ज्या दिवशी नोटाबंदी झाली त्या दिवशी माझं स तुम आपल्याच पेपरमध्ये आग्रलेख होता की छापलेल्यापेक्षा जास्त नोटा परत घेतील असं माझं एक स्टेटमेंट होतं mm. आणि नव्याण्णव पॉईंट तीन टक्के परत आल्यानंतर आजही लोकांकडं नोटा आहेत फॉरेनला जे मार्चपर्यंत जे आलावड केलं होतं डिसेंबरलाच ते बंद केलं फॉरेन रेसिडेंटांना त्यामुळं आजही तसा सगळ्याचा हिशोब केला तर छापलेल्यापेक्षा जास्त नोटा मार्केटमध्ये आहेत त्यामुळं याच्यावर काही सोल्युशन नाही पण ब्लॅक मनी त्यावेळी नि आत्ता मात्र बोगस नोट्स ज्या असतील त्या जर म्हणून बँकांना त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यात बघा सेपरेट ज्या दोन हजारच्या नोटा तुमच्याकडं आल्यानंतर त्या तुम्ही मशीनवरती तपासून घ्यायच्या आणि तपासून घेऊनच स्वीकारायच्या बोगस नोटा असतील तुम्हाला पितले तिथं बोगस नोटांची पॉलिसी आहे पंचनामा करावा लागतो त्या माणसाला त्या माणसावरती तुम्हाला पोलिसात जावं लागतं किंवा दोघांच्या संमतीने नोट तिथं जाळून टाकावी लागते ती नोट परत मार्केटमध्ये तुम्हाला आणता येत नाही त्याची पण पॉलिसी आहे त्यामुळं अशा प्रकारे बँकांनी पण दोन हजाराच्या नोटा आल्यानंतर त्या जेन्युन आहेत हे तपासून घेतल्यानंतरच तुम्हाला करंची चेस्टकडं त्या पाठवायच्यात आणि करंची चेस्टमध्ये जर त्या बोगस निघाल्या आणि तुम्ही जर त्याच ओके आहेत म्हणून जर पाठवल्या हो तर ती जबाबदारी बँकांची राहील तो खर्च मात्र बँकांवर टाकला जाईल किंवा बँकांना पण सावध राहायला पाहिजे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरामन किरण काजळेसह प्राची कुलकर्णी साम टी व्ही पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका